बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता, तर मराठवाडा, विदर्भ, कोकणातल्या 15 जिल्ह्यांना अलर्ट. भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे दाम्पत्याविरोधात 1000 पानांचं आरोपपत्र, ईडीनं अटक केलेले जावई गिरीश चौधरींचा जामीनही फेटाळला. भिवंडीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या स्वागताला प्रचंड गर्दी, तर पोलिसांनाही धक्काबुक्की. तुर्तास निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार नाही, राजेश टोपे यांचं दिलासादायक वक्तव्य, तर लॉकडाऊन पुन्हा जाहीर करण्याची वेळ आणू नका, अजित पवारांचं आवाहन. राज्यात काल दिवसभरात 4313 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 92 जणांचा मृत्यू. तिसरी घंटा वाजणार, राज्यातील नाट्यगृह 5 नोव्हेंबरपासून 50% क्षमतेनं सुरू होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय. इम्पेरिकल डेटा गोळा झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सर्वपक्षीय बैठकीत एकमत, आगामी निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये 3 राज्यात भाजप सत्ता कायम राखणार, एबीपी माझा आणि सी वोटरचा सर्व्हे. मास्क न घालणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची धडक कारवाई, एका दिवसात 6000 अधिक लोकांकडून दंड वसूल. रेल्वेत स्वस्तात गारेगार प्रवास करता येणार, लवकरच AC 3 इकॉनॉमी क्लासचा समावेश होणार, तिकीट दर 8% स्वस्त असणार. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.